कोल्हापूर शहरातील वर्षानगर इथल्या 82 वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा घरीच मृत्यू झाला. या महिलेची सूनसुद्धा कोरोनाबाधित असल्यामुळं ती गृहअलगीकरणात आहे. त्यामुळे या वृद्धेच्या अंत्यसंस्काराचा प्रश्न निर्माण झाला. अंत्यसंस्कारासाठी कुणीही नातेवाईक पुढं न आल्यामुळं बैतुलमाल कमिटी सदस्यांनी अंत्यसंस्कारासाठी पुढाकार घेतला. बैतुलमाल कमिटीचे जाफरबाबा सय्यद, राजू नदाफ, वासिम चाबुकस्वार, माजी नगरसेवक तौफिक मुल्लानी यांनी यामध्ये सहभाग घेतला. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानं तातडीनं मयत महिलेचं घर आणि परिसर निर्जंतुक केला.